धरती आभासी व्याख्यानमालेत जुळलेल्या सर्व प्राध्यापकांचं व महाविद्यालयांचे सन्माननीय प्राचार्य, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता आणि माझे मित्रमैत्रिणीचे आभासी व्याख्यानमालेत मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. दिन जणू सोन्याचा आज सडला आहे कार्यक्रमाला साज. कर्तृत्व, नेतृत्व, श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्वाची खाण घ्यावा आमच्या शब्द सुमनांचा मान, घ्यावा आमच्या शब्द सुमनांचा मान. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. तसेच मानवतावादाच्या स्थापनेसाठी संघर्ष करणाऱ्या सर्व संत महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. अंधारच होतं ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होतं ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार साहेब, तुम्ही संविधान दिलं, तुम्ही संविधान दिलं. ज्योतिबाची विचारधारा टिकवण्यासाठी, निरक्षरतेचा कलंक पुसण्यासाठी तुम्ही वेचले आयुष्य सामान्याच्या सुखासाठी. जरी वेगळी भाषा असली तरी एकता कायम आहे, कारण साहेब तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे. हा सलोखा, ही बंधुता, राष्ट्रभावना वाढत जाईल. रोज पहाटे सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील. रोज पहाटे सूर्य दिसला की तुमची आठवण येत राहील. मित्र हो, सर्व जग एका भयावह स्थितीतून जात आहे याची प्रचिती आपण सर्वांना आहे. महाविद्यालयाचे शिक्षण रूपी चक्र आभासी पद्धतीने सुरू आहे. भारतीय शिक्षण पद्धती ही श्राव्य माध्यम यावर आधारलेली आहे. परंतु सध्याचे ओढावलेले संकट जीव घेणे असल्यामुळे आपण सध्यास्थिती थांबता कामा नये. हा शिक्षण पद्धतीचा अवलंब आम्हाला करावा लागला आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आज अख्य जग याद्वारे आपले शैक्षणिक धोरण राबवू शकले आहे. आमच्या महाविद्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागातर्फे हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश म्हणजे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक खाद्य, विचारधन व काही नोट्स देता येईल. या दृष्टिकोनातून ह्या आभासी पद्धतीचे प्रणामपत्र अभ्यासक्रम कार्यक्रम घेण्याचा मुख्य हेतू आहे. UGC द्वारा मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्र तर्फे दिनांक 2 मार्च ते 19 मार्च 2022 या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित अनेक महत्वपूर्ण विषयावर महाराष्ट्रातील अनेक नामवंत विद्यापीठातील आंबेडकरी विचारवंत व भाष्यकार यांचे व्याख्याने विविध विषयावर आयोजित करण्यात आलेले आहे. दिनांक 2 मार्च 2022 ला प्रमाणपत्र अभ्यास वर्गाच्या उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. या कार्यक्रमाकरिता डॉक्टर नीरज बोधी, समन्वयक डॉक्टर आंबेडकर चेअर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर उद्घाटक म्हणून कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. तर उद्घाटक सोहळ्याला वीज भाषक म्हणून डॉक्टर संतोष बनसोड सर, डॉक्टर आंबेडकर समन्वयक, डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्र, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी सुद्धा उद्घाटक सोहळ्याला आम्हा विद्यार्थ्यांना मोलाचा मार्गदर्शन दिलेला आहे. दिनांक 3/3/2022 ला सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व भाष्यकार डॉक्टर अनिल शिंगारे सर, माजी समन्वयक डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी आपल्याला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहास मीमांसा या विषयावर अतिशय विस्तृत आणि सखोल मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर काल पार पडलेलं प्रमाणपत्र अभ्यास वर्गाच्या आभासी व्याख्यानमालेत डॉक्टर संजय गायकवाड सर, सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व भाष्यकार आहेत, त्यांनी डॉक्टर आंबेडकर यांची पत्रकारिता या विषयावर सखोल मार्गदर्शन केलं. आज दिनांक 5 मार्चला सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत व भाष्यकार डॉक्टर ताराचंद गेडाम सर, प्राचार्य डॉक्टर आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरटोली लोहारा जिल्हा गोंदिया यांचा आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमाला पुढे नेत असताना कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले सरांचा परिचय करून देणे मी आपले कर्तव्य समजतो. सरांचा जन्म 16/9/1957 रोजी झालेला आहे. सरांनी MA, BEd, MPhil, PhD अशा उच्च विद्याविभूषित पदव्या सरांनी प्राप्त केलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरटोली जिल्हा लोहारा गोंदिया येथे सर प्राचार्य पद भूषवित आहेत. सरांना 28 वर्षाचा अध्यापनाचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर सरांच्या मार्गदर्शनाखाली MPhil चे 9 विद्यार्थ्यांचे यशस्वीरित्या संशोधन पूर्ण झालेले आहेत. तसेच PhD च्या 5 विद्यार्थ्यांचे संशोधन सरांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत. सरांनी इतिहास अभ्यास मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून सरांनी 2005 ते 2015 पर्यंत कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर सरांनी विदर्भ इतिहास परिषदेचे अध्यक्ष स्थान सरांनी भूषवलेले आहे. सरांनी विद्यापीठाच्या अनेक समित्यांमध्ये देखील कार्य केलेलं आहे. त्यामध्ये स्थानिक चौकशी समिती आणि प्लेसमेंट समिती यामध्ये सरांनी मोलाचं मार्गदर्शन दिलेलं आहे. विद्यापीठाच्या स्तरीय परीक्षा मध्ये सरांनी मुख्य पर्यवेक्षक, असिस्टंट पर्यवेक्षक, व्हॅल्युअर आणि मॉडरेटर यासारख्या भूमिका सरांनी पार पाडलेल्या आहेत. सरांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि विद्यापीठ स्तरावर अनेक संशोधन पेपर सादर झालेले आहेत. त्याचसोबत सरांचे अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर, संत गाडगे बाबा जीवन आणि दर्शन, धम्मदीक्षेचा इतिहास यासारख्या पुस्तकांच्या माध्यमातून सर समाज प्रबोधनाचे ही कार्य करत असतात. सरांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2014, अण्णाभाऊ साठे स्मृती राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2015, विदर्भ भूषण अवॉर्ड 2015 अशा अनेक पुरस्कारांनी सरांना गौरवान्वित करण्यात आलेला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आपल्याला व्याख्यानाकरिता लाभलेले आहेत. सरांना मी अगदी सन्मानाने व आदराने आमंत्रित करतो. सांगू इच्छितो सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या महाविद्यालयातील सरांच्या मार्गदर्शनामुळे आचार्य पदवी प्राप्त करू शकले. अशा सरांना मी अगदी सन्मानाने व आदराने आमंत्रित करतो. त्यांनी आजच्या विषयाला सुरुवात करावी. आदरणीय डॉक्टर ताराचंद गेडाम सर, आदरणीय डॉक्टर ताराचंद गेडाम सर. सर्वांना सप्रेम जय भीम आणि नमस्कार. मला या व्याख्यान मालिकेत सहभागी करून घेतल्याबद्दल PWS महाविद्यालयाचे
प्राचार्य पाटील सर, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर अध्यासनाचे समन्वयक गायकवाड सर आणि इतर सर्व यांचे मी प्रथमच आभार मानतो. आजचा माझ्या व्याख्यानाचा विषय आहे भारताच्या संविधान निर्मितीची प्रक्रिया किंवा पूर्व पीडिका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थोडक्यात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन असताना भारतीय जनतेत मोठ्या प्रमाणात जागृती होत होती आणि यामुळे राष्ट्रीय काँग्रेस कडून आणि इतरांकडून भारताचे संविधान भारतीयच तयार करतील ही मागणी जोर धरू लागली. परंतु ब्रिटिशांनी सुरुवातीला या मागणीकडे फारसे लक्ष दिले नाही. 1939 युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि परिस्थिती बदलली. कारण युद्ध काळात ब्रिटिश अडचणीत आले. त्यामुळे भारतातील ब्रिटिश व्हाईसराय लॉर्ड लिनलिथगो याने 1940 असे जाहीर केले की दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर संविधान तयार करण्याची जबाबदारी भारतीयांकडे सोपविली जाईल. 1942 क्रिप्स मिशन भारतात आले होते. या मिशननेही राज्यघटनेच्या निर्मितीसाठी भारतीयांच्या एका घटना परिषदेचे गठन केले जाईल अशी घोषणा केली. 1945 दुसरे महायुद्ध संपले आणि घटना निर्मितीच्या प्रक्रियेला गती आली. याच दरम्यान ब्रिटनमध्ये सत्तेचं हस्तांतरण झालेलं होतं. मजूर पक्षाच्या जागी मजूर पक्ष सत्तेवर आलेला होता आणि निवडणुकी दरम्यान मजूर पक्षाने आपल्या घोषणापत्रातच भारतीयांच्या स्वातंत्र्याचा उद्घोष केलेला होता आणि म्हणून मजूर पक्षाचे एटली ज्यावेळेस सत्तेवर आले त्यावेळेस या कामाला गती आली. 1947 कॅबिनेट मिशनने राज्यघटनेच्या निर्मितीसाठी एका घटना परिषदेचे स्वरूप केले आणि जुलै 1947 मध्येच घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात आली. त्यात काँग्रेसचे 211, मुस्लिम लीगचे 73 आणि अल्पसंख्याक व इतरांचे 12 प्रतिनिधी निवडून आले. असे 296 प्रतिनिधी घटना समितीवर निर्वाचित झाले होते. आता या घटना परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवेश कसा झाला? घटना समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही घटना समितीवर निवडून जाणं महत्वाचं वाटू लागलं होतं. कारण आपण घटना समितीवर गेल्याशिवाय या देशातील दलित, शोषित, पीडित, आदिवासी आणि एकूणच सर्वहारा समाजाच्या हक्कांची दखल सरकार घेणार नाही याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच या सर्व वर्गांच्या हक्काचा संविधानात समावेश करून घेण्यासाठी त्यांना घटना समितीवर निवडून जाणे आवश्यक वाटत होते. परंतु प्रांतीय विधानसभेवर निवडून आलेले प्रतिनिधी घटना समितीच्या सदस्यांची निवड करीत असल्यामुळे बाबासाहेबांना महाराष्ट्रातून निवडून येणे अशक्य होते. यातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय काँग्रेस यांचे वैर असल्यामुळे व काँग्रेसचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला कट्टर राजकीय विरोधक मानत असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर निवडूनच येऊ नयेत म्हणून काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व बाजूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नाकेबंदी केली होती.
या दरम्यान सरदार वल्लभभाई पटेलांनी तर्फे बोलून दाखविले होते की घटना परिषदेचे दरवाजे आणि खिडक्याच काय, प्रत्यक्ष तावदाने सुद्धा मी बंद केलेली आहे, पाहायचे आहे आता डॉक्टर आंबेडकर घटना परिषदेत कुठून आणि कसा प्रवेश करतात। परंतु सरदार पटेलांचे प्रयत्न यशस्वी झाले नाही। बंगालमधील अल्पसंख्याकांच्या पुढाऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बंगालमधून निवडणूक लढविण्यासाठी आमंत्रित केले। तेथील दलित, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन लोकांच्या समर्थनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून घटना समितीवर निवडून आले। जोगेंद्रनाथ मंडल यांनी या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती। घटना समितीच्या निवडणुका तर झाल्या, यानंतर प्रत्यक्षपणे घटना निर्मितीस प्रारंभ झाला। 9 डिसेंबर 1946 संविधान सभेने भारताची राज्यघटना निर्माण करण्याच्या कामाला सुरुवात केली। घटना परिषदेच्या उद्घाटन समारंभाला 296 सदस्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार होता, परंतु मुस्लिम लीगने या कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 207 सदस्य यावेळेस उपस्थित होते। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना अस्थायी अध्यक्ष म्हणून निवडून कामकाज सुरू झाले। त्यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर निवडून आलेल्या सभासदांची सभागृहाला ओळख करून देण्यात आली। त्यानंतर 11 डिसेंबरला संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून निर्वाचित केले। 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधानाची ध्येय आणि उद्दिष्ट याबाबत एक प्रस्ताव संविधान सभेला सादर केला। त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू, श्री पुरुषोत्तमदासजी टंडन, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भाषणेही झाली। त्यानंतर 16 डिसेंबरला डॉक्टर एम आर जयकर यांनी या प्रस्तावात संशोधन करण्यासाठी एक संशोधन प्रस्ताव मांडला, त्यावर काही सदस्यांची भाषणे झाली। या भाषणामध्ये विरोध प्रतिरोध असल्यामुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरणही निर्माण झाले होते। अशा वातावरणात 17 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अचानकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले मत मांडण्याकरिता आमंत्रित केले। बाबासाहेबांना असे वाटत होते की 20-22 सदस्य झाल्यानंतर आपला नंबर येईल, परंतु अचानकपणे त्यांना आपलं मत मांडण्याकरिता पाचारण करण्यात आलेलं होतं। ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं मत मांडण्याकरिता उभे राहिले, त्यावेळी सभागृहातील अनेकांना असं वाटलं की आता डॉक्टर आंबेडकर सर्व काँग्रेसच्या नेत्यांचा राग ओढवून घेणार आणि स्वतःचे पानिपत करणार। परंतु या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय अविस्मरणीय असं भाषण केलं। यावेळी बाबासाहेबांनी जे भाषण केले ते अतिशय सडेतोड, कुणाची भीड मुरवत न करता, परंतु तेवढेच मार्मिक आणि वस्तुस्थितीला धरून होते। यातही देशप्रेमाने ओथंबलेले होते। भाषणादरम्यान अनेकदा टाळ्यांचा प्रचंड वर्षाव होत राहिला। सभागृहाने त्यांचा प्रत्येक शब्द एकाग्रतेने ऐकला। सभागृहात कमालीची शांतता पसरली होती। याच भाषणात बाबासाहेबांनी देशाच्या एकात्मतेवर भाष्य केले होते। ते म्हणाले, मी हे जाणतो की आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विभाजित आहोत। आपण युद्धस्त प्रतिस्पर्धी गटात विभाजित आहोत आणि मी कदाचित असेही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे, परंतु महोदय हे सर्व असूनही जर वेळ आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही अशी माझी पक्की धारणा आहे। आपल्या सर्व जातीपंथासहित आपण या ना त्या स्वरूपात एकसंघ लोक आहोत याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही। यानंतर कॅबिनेट मिशनच्या सूचनेनुसार संविधानाच्या निर्मितीसाठी विविध समित्यांची स्थापना करायची, यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात
एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत 50 सदस्य होते, त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही समावेश होता. याशिवाय घटना तत्वे निश्चित करण्याकरिता संविधान सभेने अनेक समित्या, काही मुख्य समित्या आणि उपसमित्या होत्या, त्या गठीत केल्या. त्यातीलही महत्त्वाच्या समितीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वर्णी लागू नये त्यासाठीही काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रयत्न केला, परंतु बऱ्याच समित्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काम करण्याची संधी मिळाली. यामध्ये सल्लागार समिती आहे, संविधान सभेची कार्य समिती आहे, संघघटना समिती आहे, राष्ट्रीय ध्वज समिती, रक समिती, मूलभूत हक्क समिती, अल्पसंख्याकाची उपसमिती, नागरी हक्क समिती, सर्वोच्च न्यायालय उपसमिती, अशा एकूण 17 समित्यांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले. संविधान सभेची स्थापना तर झाली, कामालाही सुरुवात झाली, परंतु प्रत्यक्ष घटना कोण लिहील असा प्रश्न काँग्रेस नेत्यांपुढे उभा झाला. कारण विविध समित्यांचे अहवाल म्हणजे संविधानाचा मसुदा नव्हे, त्या अहवालाला कलमांचं प्रारूप देणं हे महत्वाचं होतं. अशा परिस्थितीत भारताची राज्यघटना ऑस्ट्रेलियाचे घटनातज्ञ आयवर जेनिंग यांच्याकडून लिहून घ्यावी असा विचार काँग्रेसच्या नेत्यांनी केला व ते कामाला लागले. विजयालक्ष्मी पंडित यांना ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात आले. विजयालक्ष्मी पंडित ऑस्ट्रेलियाला जाऊन आयवर जेनिंगला भेटल्यात, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी भारताची राज्यघटना लिहून द्यावी याविषयी आग्रह करण्यात आला, परंतु जेनिंगने स्पष्ट शब्दात नकार दिला. एवढेच नाही तर त्यांनी विजयालक्ष्मी पंडित यांना म्हटले की तुमच्या देशातच डॉक्टर आंबेडकरांसारखे घटनातज्ञ असताना तुम्ही दुसऱ्याकडून राज्यघटना का लिहून घेता, ही चांगली गोष्ट नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर आणि आयवर जेनिंग हे एकमेकांना ओळखत होते. ब्रिटिश काळात 1935 जो कायदा तयार करण्यात आलेला होता, तो कायदा तयार करण्यात बाबासाहेबांची भूमिका महत्वाची होती आणि त्या कमिटीत जेनिंगही होते, त्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते आणि म्हणूनच जेनिंगनी बाबासाहेबांची शिफारस केली. या दरम्यान भारतात राज्यघटना लिहू शकतील अशा तीनच व्यक्ती होत्या. एक बॅरिस्टर तेजबहादूर सप्रू, दुसरे होते बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आणि तिसरे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघांपेक्षाही सरस होते. आयवर जेनिंगने ज्यावेळेस नकार दिला त्यावेळेस सप्रू आणि जयकर यांना काँग्रेसच्या नेत्यांनी विचार, परंतु दोघांनीही नकार दिला. कारण त्यांना माहीत होते की भारताची राज्यघटना लिहिणे काही साधी गोष्ट नाही, त्यामुळे आमची प्रकृती ठीक राहत नाही असे कारण सांगून त्यांनी हे काम टाळले. म्हणजे आता पुढे काय, हा प्रश्न गांधी, नेहरू, पटेल, राजेंद्र प्रसाद यांच्या पुढे कायम राहिला. अशा परिस्थितीत घटना निर्मितीसाठी ज्या विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या, त्या समित्यांचे अहवाल काँग्रेसच्या नेत्यांपुढे आले. ते अहवाल काँग्रेसच्या नेत्यांनी वाचलेत आणि ते अहवाल पाहून काँग्रेसचे नेते अगदी अवाक झाले. या समित्यांवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व त्यांची बुद्धिमत्ता पाहून त्यांना डॉक्टर आंबेडकरांच्या विद्वत्तेची साक्ष पटली. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रम घेऊन व आपली प्रज्ञापनाला लावून या समित्यांवर काम केले होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना कळून चुकले की घटना निर्मितीचे अतिशय जटील आणि तेवढेच गुंतागुंतीचे काम करण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा लायक माणूस कोणीही नाही. परंतु झालं काय, याच दरम्यान 1947 भारताची फाळणी झाली व ज्या पूर्व बंगालमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवर निवडून आले होते तो प्रांत पूर्व पाकिस्तानात गेला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घटना समितीतील सदस्यत्वही आपोआप रद्द झाले. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत
असले पाहिजे असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागले. हेच काँग्रेसचे नेते आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत येऊच नाहीत यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते, तेच काँग्रेसचे नेते आता बाबासाहेबांना संविधान सभेत आणण्यासाठी उत्सुक झालेले होते. काँग्रेसच्या नेत्यांना बाबासाहेब या समितीत असणे आता गरजेचे वाटू लागले होते. त्याच दरम्यान मुंबई प्रांतातून संविधान सभेवर निवडून आलेले डॉक्टर मुकुंदराव जयकर यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि ती जागा खाली झाली होती. या रिकाम्या झालेल्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्याचा विचार काँग्रेसच्या नेत्यांनी केला. त्यावेळचे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 30 जून 1947 पत्र पाठवून कळविले की अन्य कोणतेही कारण विचारात घेतले तरी घटना परिषदेतील आणि तिच्या विविध समित्यातील डॉक्टर आंबेडकरांची कामगिरी इतक्या उच्च प्रतीची आहे की त्यांच्या सेवेला आपण मुकू नये असे मला वाटते. 14 जुलै 1947 पासून घटना परिषदेचे नवे सत्र सुरू होत आहे. त्या सत्रात डॉक्टर आंबेडकर उपस्थित राहावेत अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि म्हणून मुंबई प्रांतातून तुम्ही त्यांना निवडून आणावे. यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनीही बाळासाहेब खेरांशी वार्तालाप केला. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर आंबेडकरांना संविधान सभेवर निवडून पाठवावे असे सुचविले. जर कोणी या जागेसाठी नामांकन अर्ज भरला असेल तर त्यांना मागे घ्यायला लावून डॉक्टर आंबेडकरांना शक्यतोवर बिनविरोध निवडून आणावे असेही पटेलांनी सुचविले. काँग्रेस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कितीही मतभेद असले तरी त्यांना डॉक्टर आंबेडकरांच्या पांडित्याबद्दल त्यांच्या कायद्याच्या सूक्ष्म ज्ञानाबद्दल जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी बाबासाहेबांना पुन्हा घटना समितीवर निवडून आणले कारण त्यांच्या ज्ञानाचा व सेवेचा काँग्रेसला संविधानाच्या निर्मितीसाठी उपयोग करून घ्यायचा होता ही त्यांची गरज होती. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना केवळ निवडूनच आणले नाही तर अतिशय महत्वाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्तही केले. या निवडीने डॉक्टर आंबेडकरही आश्चर्यचकित झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ अनुसूचित जाती जमातीच्या हिताचे रक्षण करण्याकरिता संविधान सभेत आले होते, एवढी मोठी जबाबदारी आपल्याकडे येईल याची त्यांना जाणीव नव्हती, अपेक्षाही नव्हती, परंतु अनपेक्षितपणे त्यांच्याकडे हे पद आले याबाबत अनेकांना आश्चर्य वाटले. याबाबत डॉक्टर आंबेडकरांच्या एका विरोधकाने सरदार वल्लभभाई पटेलांना असा प्रश्न केला होता की डॉक्टर आंबेडकर हे गांधीजीचे टीकाकार काँग्रेसचे विरोधक असूनही तुम्ही त्यांना मसूद समितीचे अध्यक्षपद कसे काय दिले. यावर पटेलांनी मोठे मार्मिक उत्तर दिले की तुम्हाला घटना निर्मितीबद्दल काय कळते, आम्हाला या कामासाठी डॉक्टर आंबेडकरांपेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सापडणे शक्य नव्हते, या कामासाठी आम्ही सर्व श्रेष्ठ व्यक्तीची निवड केली आहे. मसुदा समितीवर 7 सदस्य होते आणि मसुदा समितीचे कार्य अतिशय महत्वाचे होते. विविध समित्यांनी निश्चित केलेल्या घटना तत्वांना संविधान सभेने मंजुरी दिल्यानंतर त्यांना कलमाच्या रूपात प्रारूप देण्याची जबाबदारी मसुदा समितीवर होती, परंतु मसुदा समितीच्या सदस्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिजे तेवढी मदत मिळू शकली नाही. याबाबत संविधान सभेचे एक सदस्य कृष्णम्माचारी यांचे संविधान सभेतील वक्तव्य लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणतात, या सभागृहाला याची जाणीव असेल की या सभागृहाने ज्या 7 सदस्यांची नियुक्ती केली होती त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला, एका सदस्यांचा मृत्यू झाला, एक सदस्य दूर अमेरिकेत निघून गेले, दुसरे एक सदस्य राज्याच्या राजकारणात व्यस्त होते, एक किंवा 2 सदस्य दिल्लीपासून फार दूर होते आणि कदाचित प्रकृती स्वास्थ्याच्या कारणास्तव त्यांनी बैठकीत भाग घेतलाच नाही. त्याचा अंतिम परिणाम असा झाला की
या संविधानाचा मसुदा तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर आंबेडकर यांच्यावर आली आणि त्यांनी हे महत्त्वपूर्ण कार्य निसंशय अत्यंत समर्थपणे पूर्ण केले, यात तिळमात्र शंका नाही. याकरिता आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत. एवढेच नाही तर संविधान सभेतील सर्व सदस्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा तयार करताना अतिशय परिश्रम घेतले. अनेकदा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा स्टेनोटायपिस्ट व त्यांचा एक कुत्रा एवढे तीनच जीव दिसून येत. प्रकृती ठीक नसतानाही दररोज 16 ते 18 तास काम करून बाबासाहेबांनी घटनेचा मसुदा पूर्ण केला व एक सर्वांग सुंदर संविधान देशाला दिली. खरे तर घटना निर्मितीच्या प्रक्रियेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र नव्हते. संविधानातील बऱ्याच बाबी पटेल आणि नेहरूच्या सल्ल्यानेच होत असत, पण डॉक्टर आंबेडकरांना नाईलाजास्तव त्या मान्य कराव्या लागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेद्वारा या देशात राज्य समाजवाद आणायचा होता, परंतु त्यांच्या समाजवादी कार्यक्रमाला जे बी कृपलानी, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद यांचा तीव्र विरोध होता. संविधान सभेतही 3 गट होते. एका गटाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू होते, दुसरा गट सरदार वल्लभभाई पटेल यांचा होता, तर तिसऱ्या गटाचे नेते गोविंद वल्लभ पंत होते. हे तीनही गट संविधानात आपापल्या हिताचे संरक्षण करण्याकरिता प्रयत्नशील होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तरी एक प्रकारे शीतयुद्धच चालत असे, ज्यामुळे संविधानात काही उणीवा राहून गेल्यात, परंतु त्याची जबाबदारी डॉक्टर आंबेडकरांवर येऊ शकत नाही. बरेचदा हे तीनही गट एखाद्या विशिष्ट ठिकाणी बसून चर्चा करत आणि निर्णय घेत आणि त्यानंतर ते संविधान सभेत येऊन त्यावर चर्चा करत. असे असले तरी घटनेचा मूळ गाभा व मूळ तत्वे ही पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच घटनेचे शिल्पकार ठरतात. असे असले तरी घटना निर्मितीचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःकडे कधीच घेतले नाही. त्याचे श्रेय मसुदा समितीच्या सर्व सदस्यांना आणि सरकारचे घटना सल्लागार बी एन राव यांना दिले, यातच त्यांची महानता दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष असल्यामुळे संविधान सभेत भारतीय संविधानाचा प्रलेख सादर करून स्वीकृत करून घेणे याबाबत त्यांची प्रमुख भूमिका होती. ही भूमिका त्यांनी अतिशय सक्षमपणे पार पाडली. त्यांची लोकशाहीवर प्रगाढ निष्ठा होती. सामाजिक आणि आर्थिक लोकशाही या राजकीय लोकशाहीच्या मज्जा आणि रज्जू होत असा त्यांचा दृढ विश्वास होता. त्यामुळे त्यांनी लोकशाहीची नव्याने व्याख्या केली. ते म्हणतात, लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारी परिवर्तन घडून आणता येईल असे शासनाचे स्वरूप किंवा प्रणाली म्हणजे लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारी तर होतेच, पण ते निस्सीम संविधानवादी होते. त्यांनी प्रखर पुरोगामी परिवर्तनाचा पुरस्कार केला होता व हे परिवर्तन संविधानाच्या चौकटीतच असावीत याबाबतही ते आग्रही होते. त्यामुळे त्यांनी संविधानात नवीन प्रशासनाच्या दृष्टीने आवश्यक अशा प्रत्येक अंगाचा विचार केला. एवढेच नाही तर भावी काळाचाही त्यांनी विचार केलेला होता. मसुदा समितीचे संविधानाचा मसुदा तयार करण्याचे कार्य 30 ऑगस्ट 1947 ते 21 फेब्रुवारी 1948 या दरम्यान 5 महिने 21 दिवस चालले. यानंतर समितीने हा मसुदा घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सोपविला. संविधान सभेने त्यावर 166 दिवसात 11 सत्र घेऊन त्यावर विचार विमर्श केला. विविध समित्यांचे अहवाल, संपूर्ण देशातून आलेल्या सूचना या सर्व संविधान सभेत मांडण्यात आल्या.
यावर अध्ययन करण्यात आले, संशोधन करण्यात आले आणि ते संशोधने घटनेत समाविष्ट करण्यात आली. आणि या संपूर्ण प्रक्रियेतून गेल्यावरच 395 अनुच्छेद व 8 सूचीमध्ये असलेले भारतीय संविधान पूर्णत्वाला आले व याला 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 नोव्हेंबर 1948 घटना समितीपुढे संविधानाचा तयार मसुदा मांडला होता. तो मांडताना त्यांनी घटनेची तत्वे, त्याचे प्रकार, वैशिष्ट्ये, राज्यपद्धती अशा मूलभूत संकल्पनाबाबत इतर घटनांची उदाहरण देऊन त्यांचे तुलनात्मक विवेचन केले. त्यांनी एका सूचनेवर आणि कलमावर भाष्य करून ते सर्वांना पटवून दिले. या दरम्यान जवळजवळ वर्षभर संविधान सभेत विचारविनिमय, वादविवाद, मतभेद, विभेद याचे वातावरण होते. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 14 ते 16 नोव्हेंबर 1949 घटनेच्या मसुद्याचे अखेरचे वाचन होऊन हा मसुदा 26 नोव्हेंबर 1949 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वीकारला व 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाचा या देशात अमल सुरू झाला. जय भीम. हॅलो सर. हॅलो हॅलो. हा सर, येत आहे. संपलं सर, पुढील कार्यवाही सुरू ठेवा. हो. सर, तुमचा माइक म्यूट झालेला आहे. ओके. धन्यवाद सर, आपले अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आमच्यासाठी अनमोल ठेवाच म्हणावं लागेल. इतिहासात काही गोष्टी साक्ष ही विचारधारावर असलेली दिसते.
आजच्या आपल्याला व्याख्यानाचा विषय एक इतिहासात नोंद म्हणून घेण्यासारखीच आहे असे आवर्जून नमूद करावं असं वाटतं. आपली मृदू भाषा आणि मुद्दसूद मांडणी आम्हाला प्रेरणादायी आहेच. आपण आपल्या अघोत वाणीतून आमच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची जडणघडण या विषयावर सखोल मार्गदर्शन केलेत. आपण दिलेला विचारधन आमच्या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात नक्कीच लाभदायक ठरेल. खरं या क्षणी आपले आभार न मानता मी आपल्या ऋणात राहू इच्छितो. त्यानंतर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. आभाराचे भार कशाला, सत्काराचे भार कशाला, एकामेकाच्या हृदयात राहू या हृदयाला दार कशाला, या हृदयाला दार कशाला. असे असले तरी अतिथी देव भव या युक्त अनुसार भारतीय संस्कृती अनुसार आपल्याकडे आलेल्या प्रमुख अतिथीचे आदर सत्कार आणि आभार व्यक्त करणे हे आपले परम कर्तव्य ठरते. आणि म्हणूनच मी आंबेडकर विचारधाराचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर नागसेन लांगे सरांना या कार्यक्रमाचे आभार प्रकट करण्याकरिता आमंत्रित करतो आणि मी अभिषेक पाटील आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद अभिषेक पाटील. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉक्टर ताराचंद गेडाम सर, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर महेंद्र गायकवाड सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आमच्या बी ए फायनलचा विद्यार्थी अभिषेक पाटील, आभासी कार्यक्रमाला जुळलेले माझे सर्व सहकारी प्राध्यापक गण आणि विद्यार्थी मित्रांनो, UGC द्वारा मान्यता प्राप्त डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्रातर्फे आयोजित प्रमाणपत्र अभ्यास वर्गाच्या आजच्या चौथ्या सत्रात मार्गदर्शक म्हणून लाभलेले सुप्रसिद्ध आंबेडकरी लेखक, विचारवंत व भाष्यकार प्राचार्य डॉक्टर ताराचंद गेडाम सरांचं संविधान निर्मितीची प्रक्रिया या विषयावर अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना लाभले याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर नेहमीच आम्हाला प्रोत्साहन व मार्गदर्शन करीत असतात, त्याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो. आयोजन समितीतील प्राध्यापिका वासंती खांडेकर तसेच ऑनलाईन जुळलेले सहकारी प्राध्यापक, कार्यक्रमाचे आयोजक आणि तांत्रिक बाजू सांभाळणारे डॉक्टर सुदेश भोते नॅक समन्वयक आणि डॉक्टर मनोहर एलकेलवार सर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या यशामागे सर्वांचाच वाटा आणि सहभाग महत्वाचा आहे. या ठिकाणी सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या कार्यक्रमाला सहभाग आणि सहकार्य केलं त्याबद्दल मी या सगळ्यांचं विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय भीम, जय भारत.